केंद्र सरकारने देशातील शेती आणि शेतकरी यांच्या विरोधामध्ये मोठा षड्यंत्र रचलेला आहे। केंद्रातील भाजप सरकारने 3 काळ्या कायद्यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचलेला आहे। जगाचा पोशिंदा असलेला अन्नदाता शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतींच्या हातचं गुलाम बनवण्याचं हे एक मोठं षड्यंत्र आहे। आज देशातील 62 करोड शेतकरी कामगार आणि 250 पेक्षा अधिक शेतकरी संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करून देशाची दिशाभूल करीत आहे। शेतकऱ्यांचा आवाज ऐकणं तर दूरच राहिलं, पण शेतकऱ्यांच्या संस्थेतील प्रतिनिधी असलेले यांचा आवाज देखील बंद केलाय आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जात आहे। संविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसून कोणतीही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारनं बहुमताच्या जोरावर हे 3 काळे कायदे मंजूर करून घेतलेले आहेत। राज्यसभेमध्ये तर लोकशाहीचे धिंडवडे काढत हा कायदा मंजूर करून घेतला। काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकावर विभाजनाची मागणी केली होती। सदस्यांच्या या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आलेली आहे। 65 कोटी लोकांच्या जीवनाशी निगडीत विधेयके ही सभागृहामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून खासदारांशी धक्काबुक्की करून मतविभाजन घेऊन मंजूर करण्यात आली। कामगारांच्या दृष्टिकोनातून कोणताही विचार न करता कामगार बिल सुद्धा अशा प्रकारे जोर जबरदस्तीनं मंजूर करून लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे। या सर्व बाबींचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करीत आहोत, असे राजू इनामदार म्हणाले आहेत। तसेच हाथरस येथील एका पीडितेवर झालेल्या अमानुष क्रूरपणाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। सदर पीडितेला कोणतेही औषध उपचार चांगल्या पद्धतीनं न करता अंत्यविधी उत्तर प्रदेश सरकारनं चुकीच्या पद्धतीनं रात्रीच्या वेळी करण्यात आला, त्यामुळे तिच्यावर आणि तिच्या परिवारावर अन्याय झाला। त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला एक प्रकारे पाठबळ मिळत आहे। त्यामुळे सदर कुटुंबाला न्याय देण्याकरिता सदरची केस फास्ट ट्रॅकवर चालू होईल अशी आम्ही मागणी करत आहोत, असे अलू इनामदार म्हणाले आहेत। तसेच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश प्रशासनानं वागणूक दिली त्याबद्दल आम्ही उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत। तसेच आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पुरुष पोलिसांनी धक्काबुक्की देखील करून लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवलेले आहेत। या सर्व बाबींचा आम्ही आंबेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध व्यक्त करत आहोत। या आशयाचं निवेदन मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी यांना दिलं गेलं आणि त्यांचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवावा अशी विनंती देखील केली गेली आहे। डॉक्टर अतुल साबळेसह नितीन थोरात, झुमॉन न्यूज, आंबेगाव।